तेल मत किसी को, मैंने बहुत একটা মুহূর্তে মা বাপলে বড় তুমি খানা দেবে मागे मागे राहुल गांधींना अटक करा, अटक करा, अटक करा, राहुल गांधींवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, राहुल गांधींवर कारवाई. या सगळ्या रमेशजी, चला विनायक काका, या सगळ्या भारत माता की जय. थोडस मागे येणार आहे, मागे येणार आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. ते या महाराष्ट्राकरता दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी म्हणणारे शिवसेना, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, आणि त्या यात्रेला पाठिंबा देऊन गळे मिळणे, आणि तिथे सावरकरांची अवहेलना होणे, त्यांना माफीवीर म्हणणे, ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य काळ्या पाण्याच्या यात घालवलं, ज्यांनी या देशाकरता पाहिजे ते केलं, हाल भोगले, पूर्ण परिवार त्यांचे अडचणीत गेले, त्या सावरकरांच्या बाबतीत असं दुर्दैवी वक्तव्य ज्या राहुल गांधींनी केलं, त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करायला आलो आहे. आमचे ज्येष्ठ नेते माननीय कृष्णाभाऊ, आमचे अर्चनाताई डेहनकर, शिवण्याताई दाणी, पारेंद्र पटले, असे अनेक आमचे नेते इथे आहेत, आणि हे दुर्दैवी असल्यामुळे आम्हाला ते सहन झालं नाही, ते होणार नाही. काल आम्ही लोकशाही मार्गाने पुतळा जाऊन ते आंदोलन केलं, त्याचा विरोध केला, आणि आज सनदशीर मार्गाने, कायद्याच्या मार्गाने PI गणेशपेठ क्षीरसागर साहेब आहेत, त्यांना आम्ही आज ती तक्रार केली आहे. आमच्या विधी आघाडीचे लोक आहेत, त्याचा पेनड्राईव्ह आहे, तो सगळा आम्ही त्यांना दिला आहे, आणि जर त्यांनी आठवड्याभरात योग्य ती कारवाई केली नाही, तर आम्ही माननीय कृष्णा खोपडेंच्या मार्गदर्शनात हायकोर्टातही जाऊ, पाहिजे ती लीगल प्रोसेस पूर्ण करू, पण गुन्हा दाखल करायला भाग पाडू, याच करता आम्ही आज या पोलीस स्टेशनला आलो. कोणता गुन्हा दाखल व्हावा आपली अपेक्षा आहे? मुंबईत गुन्हे दाखल झाले, नाही अदखल पात्र नाही. आम्ही एकदा माननीय देशाचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान, जे देशाचे आहेत, कुठल्या पक्षाचे नाही, त्यांच्या विरोधात एका नागपूरच्या नेत्यांनी असाच बरळला होता, त्या विरोधात जे कलम झाले आहेत, सावरकर हे महापुरुष आहेत, हे सर्व जगमान्य आहे, देशाला मानणार आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मानणार, त्यामुळे त्यांच्या विरोधात जर असं बरळणं नेहमी चालू असेल तर ते खपवून घेणार नाही, म्हणून जे योग्य गुन्हे आहेत कायद्याप्रमाणे ते गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही परसो जो कुछ इस महाराष्ट्र में हुआ उसके बारे में हम यहाँ आए हैं, कल हमारा आंदोलन भी हुआ, आप सभी वहाँ थे. स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में जो वक्तव्य राहुल गांधी जी ने किया वो आक्षेपार्थ है, और ये महाराष्ट्र में करना ये बहुत ही दुर्दैव है. जिस आदमी के परिवार ने अपना सारा जीवन देश के लिए अर्पित किया, उनके बारे में ऐसी गलत बात करना ये हम सहन नहीं करेंगे. कल हमने आंदोलन किया, आज हम कायदेशीर मार्ग से गणेशपेठ पुलिस स्टेशन नागपुर में आए हैं. हम यहाँ के हमारे PI साहब है क्षीरसागर, उनको हमने वो तकरार की है. हमारे ज्येष्ठ नेता माननीय कृष्णभाऊ खोपड़े, अर्चनाताई डेहनकर, शिवानीताई दाणी, पारेंद्र पटले, इनके साथ हम यहाँ आए हैं, और उचित कार्रवाई वो करेंगे, हमें विश्वास है.
हमने कायदे के अनुसार पेंड्राइव होगा, कंप्लेंट होगी, किस कलम में होगा, ये सब हमने लिखा है। हम 7-8 दिन रहा देखेंगे, नहीं तो हम माननीय कृष्णा भाऊ के नेतृत्व में हाईकोर्ट तक जाएंगे और हम करके लाएंगे। लेकिन इस महाराष्ट्र में जो हिंदुत्व की भूमिका लेने वाले लोग थे, आज राहुल गांधी जी के गले मिल रहे और सावरकर जी के बारे में जो कुछ वो कह रहे उनको समर्थन दे रहे, ऐसा हमारा आरोप है। और हम माननीय सावरकर जी के बारे में, स्वतंत्र वीर सावरकर जी के बारे में ये सहन नहीं करेंगे। जिस हद तक हम जा सकेंगे उस हद तक हम जाएंगे, लेकिन ये हम महाराष्ट्र में सहन नहीं करेंगे, इसलिए हम आज उनकी कंप्लेंट करने आए। संजय राउत बोलेले आहे की संजय राउतांबद्दल बोलणं काही म्हणजे मला तर बोलायची पण इच्छा नाही। संजय राऊत आज वेगळं बोलतात, उद्या वेगळं बोलतात, एकीकडे सांगतात त्यांना भारतरत्न द्या आणि दुसरीकडे जो सावरकरांबद्दल इतका वाईट बोलतो त्याला त्यांचा युवा नेता गळे मिळून त्याच्यासोबत चालतो, याच्यावर पहिले संजय राऊतांना विचारा, मग त्यांनी सावरकर त्यांना माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची कुठलीही त्यांची म्हणजे शब्द मोठे आहेत ते, पण ते आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या एकाही नेत्याला ती पात्रता उरली नाही असं माझं म्हणणं आहे।